नमस्कार विद्यार्थ्यांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो. तर बघा, आपण चौथीच्या माय डिस्ट्रिक्ट माय स्टेट या धड्याबद्दल बघणार आहोत. आता या धड्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपल्या पूर्ण भारतामध्ये किती डिस्ट्रिक्ट आहे किंवा किती स्टेट्स आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की आपल्या भारतामध्ये किती स्टेट्स आहे. तर माझ्यासोबत काही विद्यार्थी बसले आहे. इथे एक मोठा मॅप आहे जो कशाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. तर बघा, काही डिस्ट्रिक्ट बद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये या स्टेटमध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट आहे याच्याबद्दल आपण बघून घेऊया. ठीक आहे, तर आता सगळ्यात आधी कोणता बघू आपण सांगा. तर सगळ्यात आधी बघू नंदुरबार. हा कोणता आहे? त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? अरे आपण तर विसरलो, टोटल डिस्ट्रिक्ट कोण किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे किती आहे? वा, म्हणजे तुम्हाला किती डिस्ट्रिक्ट आहे हे माहिती आहे. 36 डिस्ट्रिक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे 36 टोटल डिस्ट्रिक्ट आपल्या महाराष्ट्रात आहे. तर बघा, यापैकी आपण 36 डिस्ट्रिक्टचे नावं आज जाणून घेणार आहोत. ते कोणकोणते? तर बघा, हा जो मॅप दिला आहे त्याच्यावर एक एक बोट ठेवून आपण या डिस्ट्रिक्ट बद्दल जाणून घेणार आहोत. तर हा पहिला कोणता? तर नंदुरबार. माझ्या मागे एक एक आणि म्हणायचं काय म्हणायचं? नंदुरबार. मी म्हणते आता नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, पाळघर, ठाणे, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, पुणे. पुण्यामध्ये कोण राहत? हा, त्याच्यानंतर कोणता? मुंबई, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता या सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यापैकी आपला समुद्राजवळचा कोणता जिल्हा आहे जवळचा? म्हणजे पुण्याजवळ काय आहे? मुंबई. म्हणजे पुणे आणि मुंबई हे लगतचे डिस्ट्रिक्ट आहे, हो ना. तर बघा, या व्हिडिओ मध्ये आपण आता काय बघितलं आहे की आपल्या महाराष्ट्रात कोणकोणते डिस्ट्रिक्ट आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्टचे नाव समजले? बर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण 36 डिस्ट्रिक्टचे नावं आज विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले आहे. तर धन्यवाद.